लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। अध्यक्ष मोदी आता खर म्हणजे नई मुंबई म्हणजे एका बाजूला औद्योगिकरण एका बाजूला नागरिकरण, परंतु नई मुंबईच्या प्रकल्पग्रस्त भूमिहीन लोकांना त्या ठिकाणी आपले माननीय बाळासाहेब ठाकरेंनीच त्या ठिकाणी घोषणा केली होती की मराठी माणसाला 80% नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। कायदा झाला, परंतु कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे प्रश्नचिन्ह आहे। आणि म्हणून देसाई साहेब उद्योगमंत्री तुम्ही आहात, तुम्ही आढावा घ्या, तुमच्या रिजनल ऑफिसरच्या माध्यमातून किती कंपन्या झाल्या, कुठल्या केमिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, इलेक्ट्रॉनिकच्या, आणि त्यामध्ये प्रकल्पग्रस्त किती, स्थानिक किती आणि मराठी माणूस किती, याचा सुद्धा कधीतरी लेखाजोखा करण्याची गरज आहे। आणि माझी मागणी आहे, जर अशा प्रकारच्या जर त्या ठिकाणी जर आपण निश्चितपणे विचार मांडल्या, त्याची जर प्रॅक्टिकल जर त्याची आपण जर जपणूक करणार नसू, तर ह्या घोषणा फक्त पेपरमध्येच राहतील, दप्तरातच राहतील।